नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। दोस्तों, वसई विरार में हर थोड़े दिनों के अंतराल में कुछ न कुछ आंदोलन और मोर्चे होते दिखाई देते हैं। इसी कड़ी में आज शिवसेना उद्धव ठाकरे गुट ने वसई विरार महानगर पालिका मुख्यालय में एक बड़े मोर्चे का आयोजन किया, जिसमें सैकड़ों लोग शामिल हुए। आपको बता दें, यह मोर्चा शुरू हुआ वसई विरार के आरजे बार से और खत्म हुआ वसई विरार महानगर पालिका मुख्यालय के। वहां सैकड़ों लोग इस मोर्चे में हाथ में बैनर और तख्तियां लेकर जा रहे थे और अपनी कुछ मांगों का जिक्र करते चले जा रहे थे। आप सभी जानते हैं, वसई विरार में पीने के पानी की समस्या काफी वृहद स्तर पर है, साथ ही साथ गड्ढे, स्ट्रीट लाइट, ऐसी कई समस्याएं हैं। ऐसे कई मुद्दे हैं जिनको लेकर शिवसेना ने आज एक बड़ा मोर्चा वसई विरार महानगर पालिका मुख्यालय पर आयोजित किया और कहीं ना कहीं महानगर पालिका प्रशासन को इशारा देने की कोशिश की। कहीं ना कहीं महानगर पालिका प्रशासन से इन समस्याओं को जल्द सुलझाने की मांग की। वीडियो में आगे देखिए इस मोर्चे की झलकियां और सुने क्या कुछ कहा मोर्चे में चल रहे शिवसेना पदाधिकारियों ने। अभी के लिए इतना ही, नमस्कार। दबाव थांबवले गेलेले आहे, हे काने चालू होत, कारण काय, हे जर हॉस्पिटल चालू झालं तर यांची हॉस्पिटल चालणार नाहीत ना। आता तुम्हाला माहित आहे, सोनोग्राफी करावं लागते आपल्याला, ते सी टी स्कॅन करावा लागतो, ह्यासाठी कितीतरी पैसे मोजावे लागतात। ते जर महापालिकेचं हॉस्पिटल हॉस्पिटल अशा कोणत्याही सुविधा नसून त्यांनी लवकर सुरू कराव्या अशी आजची शिवसेनेची मागणी आहे। आमच्या या मागणीमध्ये असे 80 वर्ष सुद्धा आजी त्या मोठ्या सामील झाले आहेत, त्यांनी आम्ही शिवसेनेमध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे। अरे एवढी गर्दी कशाला, हे हॅलो।
लेकिन मेरे को दिख नहीं रहा है, मेरे को दिख नहीं रहा है। ज्यांच्याकडे कनेक्शन आहे त्यांना सोडून पाणी पुरवठा नाही। आज जवळ प्रत्येक नऊ प्रभाग समितीमध्ये 5 ते 6 हजार नळाचे अर्ज पेंडिंग आहे। 6 हजार पैकी ज्यांनी पैसे भरलेले आहेत त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळी लोक वेगवेगळी आमिष दाखवत आहेत। तर आयुक्तांनी एक फॉर्मॅट बनवून ज्यांचे अर्ज पहिले आले आहेत ज्यांनी पैसे भरलेले आहेत त्यांना पाणी पुरवठा देण्याची कुठेतरी सुरुवात करायला पाहिजे। 1000 MLD पाणी येणार आहे, MMRDची योजना आहे, ही ते बोलून आयुक्त सगळ्यांची दिशाभूल गेली 3 वर्ष करताय, पण अनेक लोकांना कनेक्शन मिळत आहे। मग त्याचा एक सिक्वेन्स लावून ज्याचा अर्ज पहिला आहे त्याला पाणी पुरवठा, ज्यांनी पैसे भरलेत त्यांना प्रथमतः प्राधान्य देऊन पाणी पुरवठा चाळींना आमच्या मिळाला पाहिजे। हा आमचा मुख्य मुद्दा। जर समजा आणखीही जर अशी चालढकल झाली तर पुढे काय असणार? आज ते आम्ही पॉझिटिव्ह मोडमध्ये आहोत। आमची अशी अपेक्षा आहे की आजच्या मोर्चानंतर ते आम्हाला सहकार्य करतील, नाही केल्यास आम्ही पुढची दिशा लवकरच आम्ही एकत्र बसून ठरवू। आजच्या या मोर्चाची रूपरेषा, आजची मोर्चाची रूपरेषा आता आमचं शिष्टमंडळ त्यांच्या शिष्टमंडळाला भेटणार आहे। भेटल्यावर जे आमचे समस्या आहेत, प्रश्न आहेत, जे कसे लवकरात लवकर आणि कमीत कमी वेळात सोडवले जातील ह्याच्यावर आम्ही भर देणार आहोत। त्यांचं जे उत्तर असेल त्याच्यावर आमची पुढची दिशा ठरेल। कुठून मोर्चा निघाला होता हा? हा आमचा विरार पूर्वेच्या उलपाडा सिग्नल पासून निघालेला होता, आता महापालिकेपर्यंत आलेला आहे। वर्किंग डे असूनही लोकांच्या काय समस्या आहेत ते आपल्याला दिसत आहेत। आज स्वतःहून लोक उतरलेले आहेत आणि हे आंदोलन अति उग्र होईल जर ह्या मागण्या पूर्ण झाल्या नाही। एक वर्ष में कई पार्टी पक्षवाले दादा क्या कहना चाहोगे जो मोर्चे का आयोजन किया जा रहा है? हाँ, मोर्चा का आयोजन इसलिए किया जा रहा है कि डाला सोपारा ईरान में जो पानी की किल्लत 10-15 दिन से चालू है, लोगों को पीने का पानी भी मिल नहीं रहा है, रास्ते की हालत खस्ता है, खाली मैराथन के लिए पैचवर्क किया गया, अदर का वो पैचवर्क नहीं होता था। इसके अलावा फेरी वालों का बड़ी तादाद में अतिक्रमण रोड पे हो रहा है, लोगों को बाइक तक चलाना मुश्किल, पैदल जाना मुश्किल हो गया है, बुजुर्ग आदमी और बच्चों लोग स्कूल में जाने आने के लिए उनको तकलीफ हो रहा है। ऐसी परिस्थिति इस शहर की हो गई है, वसई विरार नाला सोपारा की, कि लोगों को जीना मुश्किल हो गया है, ऐसी परिस्थिति हो गई है। नाला सोपारा वसई विरार में आज 5000 के ऊपर रेट नहीं मिल रहा है बिल्डरों के, तो कारण नाला सोपारा का नाम, वसई का नाम खराब हो गया है। इसलिए ये सभी समस्या का आवाज़ उठाने के लिए शिवसेना की तरफ से ये मोर्चा आयोजित किया है। ये मोर्चे का उद्देश्य क्या है? मोर्चेचा उद्देश असा आहे की आयुक्ताने जो भ्रष्टाचार या महापालिकेत लावलेला आहे त्याविरुद्ध आज शिवसेना रस्त्यावर उतरते। आज जनतेची या नागरिकांची समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे, पाण्याची समस्या आहे, रोडची समस्या आहे, इतर समस्या आहेत। आज अनधिकृत बांधकामावर तुम्ही आळा बसवला, पण बाकीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारच करतात आहे। आज हे आयुक्त आलेले आहेत त्या आयुक्तांनी भ्रष्टाचारच चालवलेला आहे, या विरुद्ध आज मोर्चा काढलेला आहे। आज 2 दिवस अगोदरच आपली मॅरेथॉन झाली, मॅरेथॉनसाठी 1 करोड रुपये खर्च केले, पण मॅरेथॉनच्या ज्या ट्रॅकवर ती मॅरेथॉन होणार होती त्याच ट्रॅकवर रस्ता बनवला गेला, तिकडे सुविधा दिल्या गेल्या, पण आज बाकीचे रस्ते आहेत ते तशाच कंडिशनमध्ये, आज प्रत्येक रस्त्यावर खड्डे आहेत पण त्या रस्त्यावर दुर्लक्ष केला जातोय, फक्त ठेक्यासाठी टक्केवारीसाठी आज फक्त रस्ता बनवला जातो। मॅरेथॉन केली कारण त्याच्यामधनं पैसे काढायचे होते, त्यासाठी मॅरेथॉन केली, पण आज नागरिकांच्या बाकीच्या समस्यांवर यांचं लक्ष नाही आहे, हे फक्त हितेंद्र ठाकूर यांचे दलाल म्हणूनच काम करत आहेत आयुक्त, या विरुद्धात आज रस्त्यावर शिवसेना उतरलेली आहे। आपली मागणी काय असणार? आमची मागणी हीच असेल की सर्व रस्ते आपण व्यवस्थित करा, नागरिकांना पुरेसे पाणी द्या, आणि जी बाकीची समस्या आहे, कचऱ्याची समस्या आहे, इतर काही समस्या आहेत, या समस्या त्वरित सुधारवा, नाहीतर आम्ही या आयुक्ताला खुर्चीवरून हकलून टाकू। हमारे चैनल सेफ न्यूज लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786 पर संपर्क करें।